माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे, सत्यमेव जयते. आमची बाजू सत्याची आहे, आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे. आणि दुसरं, हे एक ह्याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे. देशामध्ये लोकशाही आहे, परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा स्वनियम आहे. आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो, त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय, लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यतासुद्धा मिळत नाही. या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची, ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती. नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला, आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट केले लोकं करायची, आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्याच आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं. आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती, आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे. म्हणजे या घटनादुरुस्तीच्या आधारे जे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे. जे आम्ही मनमानी जो काही निकाल लागल त्या निकालाचं आम्ही स्वागत करू. पहिले आमच्या सारखा झाला तर ते उच्च न्यायालयावर जातील, उद्धव साहेबांची जे काही पिटिशनर आहेत, आणि त्यांच्यासारखा झाला तर आम्ही उच्च न्यायालय जो उच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सहजासहजी हा निर्णय जाईल. मला असं वाटतंय की एकदा सर्वोच्च न्यायालयाची शिक्कामोर्तब झाला की नंतर मग बाकीच्या ज्या देशासाठी बाकीच्या राज्यासाठी हे एक रुलिंग होऊ शकतो अशा पद्धतीची ही आजची रचना आहे. कुठं ठाकरे गटाचे जे आपले उद्धव ठाकरे यांनी असं बोललेलं आहे की जे गुन्हेगार आहे किंवा आरोपी त्यांनाच भेटण्यासाठी मुख्यमंत्री जातात. आता ते त्यांना गुन्ह्याचा अर्थच कळत नाही, गुन्हा कशाला म्हणतात, आम्ही काय सराईत गुन्हेगार आहे का? प्रश्न असा आहे का आमची आम्ही जो उठाव केला त्याचं दुःख निश्चित त्यांना आहे. त्यामुळं ते बोलतात ते निराशाच्या भावनेने बोलतात, आणि त्यांचे जे बोललं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांची तितकी तुमच्यासाठी ही एक बातमी होऊन जाते, आणि तुम्हाला विचारल्यानंतर आम्ही प्रश्न उत्तर देणार आमची एक बातमी होते. मला असं वाटतंय की आमचे जे काही आहे सर्व नियमाप्रमाणे ते काम चालू आहे, आणि नियमाप्रमाणे ते काम होणार.